नमस्कार मी मधुरा हितगुल्जमध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आज आपण मधुमेह मुक्तीचा मार्ग माधोबाग याविषयी चर्चा करणार आहोत आणि ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत माधोबागचे संचालक संस्थापक रोहित साने आणि विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी रोहित सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार मधुमेई रुग्णांमध्ये एक गोष्ट सतत घडताना दिसून येत असते की मधुमेह रुग्णांना मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरुवातीला गोळ्या दिल्या जातात आणि कालांतराने त्या गोळ्यांचं प्रमाण हळूहळू वाढवलं जातं आणि नंतर मधुमेह रुग्ण हा इन्सुलिनवर अवलंबून राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये काही प्रश्न सतत मनात येतात की का मधुमेह रुग्णांनी इन्सुलिनवरती अवलंबून राहावं लागतं का गरजेचं आहे आणि त्यावर अवलंबून राहिल्यानं हृदयविकाराचा धोका अधिक निर्माण होऊ शकतो का अशा रुग्णांसाठी माधोबागची आयुर्वेदिक चिकित्सा कशी पद्धती उपयोगी ठरणार आहे याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आमच्या सोबत आज आहेत माधोबागचे संचालक आणि संस्थापक डॉक्टर रोहित साने आपण चर्चेला लगेचच सुरुवात करणार आहोत मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी थोडीशी माहिती तुम्हाला देते ती म्हणजे माधोबागने डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सेच्या मदतीनं आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षाही अधिक मधुमेह रुग्णांना मधुमेहातून मुक्त केलंय जर तुम्हालाही मधुमेहातून मुक्त व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या आणि मधुमेहातून मुक्त व्हा आणि केवळ नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला मधुमेहापासून मुक्ती मिळवता येऊ शकते ती कशी काय तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर रोहित साने यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे जसं आत्ता मी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी म्हटलं की आधी सुरुवातीला मधुमेह रुग्णांना गोळ्या दिल्या जातात त्या औष त्या गोळ्यांचं प्रमाण तेव्हा कमी असतं मात्र जसे दिवस वाढत जातात तसं गोळ्यांचं प्रमाण वाढतं आणि ते नंतर इन्सुलिनमध्ये रूपांतर होतं असं का होतं त्याबद्दल काय सांगाल नॉर्मली आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा कधी आपण गोळ्या खात असतो बऱ्याच वेळेस आपल्याला वाटत असतं की आपण मधुमेहाच्या जेव्हा गोळ्या खात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपला मधुमेह हो छान कंट्रोलमध्ये येतोय पण त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे की मी जर साखर खाल्लेली आणि ती साखर माझ्या पोटात गेलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी आत्ता जर गोळी खातोय तर त्या गोळीचं काम असं असतं की त्या साखरेला कन्वर्ट करते ती गोळी चरबीमध्ये आणि चरबी माझ्या शरीरात नंतर डिपॉझिट होऊन बसते म्हणजे काय ती साखर जी काही मी खाल्लेली होती किंवा कार्बोहायड्रेटचं अन्न जे काही मी खाल्लेलं होतं ते अन्न पूर्ण माझ्या शरीरातलं पचलेलं नव्हतं mm. आणि ते न पचून माझ्या शरीरात मी ती चरबी म्हणून कन्वर्ट करून माझ्या शरीरात ठेवली आणि ग्रॅज्युअली ती चरबी माझ्या शरीरातली फुगत जायला लागली आता जशी ती चरबी जास्तीत जास्त वाढायला लागते माझं पँक्रियस जे माझ्या शरीरात बसलेलं असतं पोटात बसलेलं अवयव ज्याचं काम असतं इन्सुलिन बनवणं mm. त्याच पँक्रियसच्या अवतीभवती ही चरबी जाऊन त्याला कोट मारते आणि जे कोट आलेल्या कारणाने त्या इन्सुलिन जे बनवण्याचं जे पँक्रियसचं जॉब प्रोफाईल असतो तो इन्सुलिन बनवून सुद्धा ते ते त्या गुदमरून आणि पूर्ण शरीराकडे जाऊ शकत नाही म्हणून तो शरीरात इन्सुलिन आणि त्याच्यामुळे लोकांना नंतर त्या इन्सुलिन वरती शिफ्ट व्हावं लागतं सो थोडक्यात काय की आपण ज्या गोळ्यांवरती अवलंबून राहायचा प्रयत्न करत असतो त्या गोळ्या आपल्याला प्रॉब्लेमॅटिक अशा प्रकारे असतात की ती साखर पचवत नाहीयेत ते लपवून ठेवत रस्ता असणार आहे की आपल्या शरीरातून ती साखर पहिली तर आपण खायला नाही हवी पहिली गोष्ट असेल तर ती पचवून टाकायला हवी बरोबर म्हणजे इन्सुलिन हे किती घातक असू शकतं आणि ह्या सगळ्यावरती आपल्याकडे चांगले उपचार आज उपलब्ध आहेत आणि माधवबागमध्ये हे सगळे उपचार केले जातात जर तुम्ही देखील मधुमेहाच्या गोळ्या घेत असाल किंवा इन्सुलिनवर असाल तर तुम्हाला एकूणच ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकदा तरी माधवबागला भेट द्या त्यांच्या डायबेटीस रिव्हर्स चिकित्सेविषयी नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे खालच्या नंबरवरती खाली दिलेल्या नंबरवरती आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे विविध ठिकाणी माधवबागचे क्लिनिक्स आहेतच पण त्याचबरोबर डॉक्टर रोहित साने यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं डॉक्टर अजून एक महत्वाचा प्रश्न जसं आता तुम्ही म्हणालात तसं की इन्सुलिनवरती शेवटच्या क्षणापर्यंत ह्या डायबिटीज पेशंटला यावं लागतं मात्र आज माधवबागमध्ये अशी काही चिकित्सा पद्धती आहे की ते डायबिटीज रिव्हर्स करतो म्हणजे डायबिटीजपासून पासून आपण मुक्त होऊ शकतो ते कसं काय अशी काय चिकित्सा पद्धती आहे त्याबद्दल सांगाल Uh, पहिलं तर समजून घ्यायला पाहिजे जसं आता मी सांगितलं की तो पँक्रियाज जो होता त्या पँक्रियाजचं काम होतं इन्सुलिन निर्माण करणं बरोबर त्या पँक्रियाजला चरबीचा कोट आलेला होता आणि तो चरबीचा कोट त्या आल्या कारणाने ते, ते इन्सुलिन तो बनवून सुद्धा ते इन्सुलिन पूर्ण शरीरात न गेल्या कारणाने तो आत्ता ते इन्सुलिन आपलं शरीर आपण वापरू शकत नाही होत आणि म्हणून आपल्याला तो डायबिटीज आहे माधवबागची चिकित्सा आपल्याला कुठल्या प्रकारे आपल्याला फायदा करणार आहे तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आत्ता आपण आपल्या पँक्रियाजला जो कोट मारून ठेवलेला तो चरबीचा कोट आपण काढून टाकलेला असला की आपलं पुढचं काम सोपं होऊ सो आपल्याला so करायचं काय असतं दोन गोष्टी मेजरली आपल्याला करायच्या असतात एक म्हणजे डायट त्या डायटसाठी आपण सगळ्यांना आपण एक एक जे काही मधुमेहाचा रोग असतो त्यांना स्पेसिफिक डायट किट निर्माण केलेला असतो त्यांच्या वजनाच्या अनुसार त्यांच्या वजनात जितकी चरबी त्यांनी आतमध्ये ठेवलेली आहे जितका पॅनक्रियला कोट मारून ठेवलेला आहे तो कोट पूर्ण काढण्यासाठी आपण तो डायट किटचा वापर करत असतो डायट किट म्हणजे काय तर डायट किट म्हणजे एक सहा ते सात किलोचा एक बॉक्स असतो पूर्ण सगळं जेवणाचं सामान महिन्याभराचं त्याच्यातलं असतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं चा जेवण चहा सूप एव्हरीथिंग इज देअर इन दॅट डायट किट तुम्ही ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी आम्हाला फक्त एवढीच मदत करायची आहे की त्या डायट किट शिवाय दुसरं काहीही खायचं नाही त्याच्यात भरपूर जेवण असतं जे आपण पूर्ण महिनाभर त्यातलं हळूहळू खाऊ शकतो दिवसा दिवसाचं आपण त्यात पॅकिंग करून ठेवलेलं असतं जे तुम्ही पुरेपूर वापरू शकता आता समजून काय घ्यायचं जसा हा डायट किट आपण फॉलो करायला लागतो आपलं होतं काय तर आपल्या शरीरातली ब्लड शुगर ड्रॉप व्हायला लागते आणि ती जशी ड्रॉप व्हायला लागते तसंच आपण एम आय बी पल्स ऍपवरती जसे तुम्ही तुमचं रोजचे साखर रिडिंग तुम्ही त्याच्यात टाकायला आपले डॉक्टर्स तुमचे सगळी जी काही औषधं आहेत जी काही ॲलोपॅथीची औषध घेऊन आपण साखर कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो तुमची साखर आता डायट कमी व्हायला लागलेली गरजच लागत नाही इन्सुलिन बंद करायला मदत होते आणि इन्सुलिन दहा पंधरा दिवसात बंद करता आलं आपल्याला की त्याच्या पुढे आपण गोळ्यांना हळूहळू रिड्यूस करायला लागतो सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डायट आणि दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पंचकर्म त्या पंचकर्माची जोड आपण कधी वापरतो तर पूर्ण शरीरात आपल्याला जिथे कॉम्प्लिकेशन्स तयार झालेले असतात डायबिटीस ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस अंगाला आपल्याला थकवा निर्माण असतो हातापायला मुंगे आलेले असतात तळव्यांना हाताच्या पायाच्या ग जळजळ होत असते बऱ्याच वेळेस आपल्याला लघवीतून जास्त आपल्याला प्रोटीन जात असतात या सगळ्या गोष्टींना जर कंट्रोल आपल्याला करायचं असेल हे कॉम्प्लिकेशन्स तयार झाले असेल तर पंचकर्माची जोड आपल्याला ला घ्यावी लागते म्हणजे दोन मेजर गोष्टी डायट आणि पंचकर्म ह्या दोन गोष्टींच्या सहाय्याने आपण डायबिटीजला रिव्हर्स करायला पेशंटला मदत करत असतो बरोबर आणि अतिशय सोप्या तर ह्या गोष्टी आहेत आणि हा जर केल्या तर नक्कीच आपला डायबिटीस जो आहे तो नव्वद दिवसांमध्ये बरा होऊ शकतो तुम्ही डायबिटीस पासून मुक्त होऊ शकता कारण बरेच वर्ष करतात ह्या असतात विविध उपाय करत असतात वेगवेगळी डायट्स करत असतात ह्याची देखील आता तुम्हाला कर, चिंता करण्याची गरज नाहीये कारण नव्वद दिवसांमध्ये माधवबागच्या वतीने तुम्हाला ह्या सगळ्यावरती मुक्ती मिळवता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे माधवबागची ट्रीटमेंट घ्या आणि आतापर्यंत दहा हजार जणांनी इथं घेतलेलीच आहे त्यांच्यापेक्षाही जास्त जणांनी घेतली आणि ते दे मुक्त देखील झालेले आहेत आणि त्यातीलच मधुमेहातून मुक्त झालेल्या एका रुग्णाचं आपल्यापर्यंत मनोगत आलेला आहे पण जाणून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते नमस्कार माझे नाव मुकेश पितांबर भेगडे वय बत्तीस वर्ष मला ॲक्च्युअल मधुमेह आहे असं मला आधी माहित नव्हतं दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा माझ्या कंपनीचं ॲन्युअल हेल्थ चेकअप होतं त्यामध्ये माझे रिपोर्ट जे होते त्याच्यामध्ये शुगर लेवल वाढलेली ले होती आणि त्यानंतर मी दोन तीन महिने बाहेर टेस्ट केली नंतर मला माधवबागबद्दल माझ्या नातेवाईकांकडून समजलं होतं तर मी जुलैमध्ये त्यांना व्हिजिट केलं तिथं माधवबागला तर डॉक्टरांनी एच बी ए वन सी टेस्ट करायला सांगितली होती मला तर मी एच बी एन सी टेस्ट केली असता माझी रिपोर्ट हे आठ पॉईंट आठ होते तर त्यानंतर मग डॉक्टरांनी मला एक दुसरी टेस्ट करायला सांगितली आणि ट्रीटमेंटचा सा सल्ला दिला तीन महिने तशी ट्रीटमेंट कंटिन्यू केली आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी वाकला जाणं आणि योगा त्यानुसार मी फॉलो केलं मी कोणतीही ॲलोपॅथी म्हणजे मेडिकलची गोळी घेतलेली नाही आहे आतापर्यंत तेव्हा पण घेतली नव्हती आणि मला डॉक्टरांनी दिलेली जी माधोबागची जी काढा आणि एक गोळी आहे ती गोळी माझी चालू होती तर फेब्रुवारीमध्ये मा माझी परत एच बी ओन सी टेस्ट करण्यात आली फेब्रुवारीमध्ये मा माझं वजन त्रेसष्ट किलो होतं आणि एच बी ओन सीचे रिपोर्ट जे आहेत ते पाच पॉईंट तीन होते म्हणजे मा मला डायबिटीजचे पूर्ण नील आलेले रिपोर्ट माझे आता तुम्ही विचार करत असाल की केवळ नव्वद दिवसांमध्ये मधुमेहातून आम्ही मुक्त कसे होऊ कारण की वर्षान गोळ्या घेत आहेत आणि इन्सुलिन घेतोय तरी देखील अजूनही साखर नियंत्रणात आलेली नाही मात्र माधवबागच्या उपचारांनी या चिकित्सेमुळे नक्कीच साखर नियंत्रणात येते आणि तुम्ही मधुमेहापासून मुक्त होतात ते कसं काय ते आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया डॉक्टर काय सांगाल एकदम सिंपल प्रोसेस आहे ह्याच्यात काही कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे नॉर्मली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की मधुमेह हा बेसिकली आपल्या आहारातून निर्माण होणारा रोग आहे मी माझ्या आहाराला जर कंट्रोलमध्ये आणलं जर आहार आपण बरोबर हिशोबाने घ्यायला लागलो तर आपण त्या मधुमेहाला कम्प्लिटली कंट्रोल करू शकत असतो आपल्याला समजून काय घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आपल्या जेवणात आपण अशा गोष्टी खात असतो ज्याच्यामधून आपण भरपूरसं कार्बोहायड्रेट आपण आतमध्ये टाकत असतो त्या कार्बोहायड्रेटचं कार्बो कन्वर्जन आपण चरबीमध्ये करत असतो आणि ती चरबी माझ्या आतमध्ये शरीरात जर जमायला लागली तर आतमध्ये जाऊन ते डिपॉझिट होऊन माझ्या मध्ये पूर्ण बिघाड निर्माण करते ज्याच्यामुळे माझ्या शरीरातलं इन्सुलिन सिक्रेशन अजून अफेक्ट व्हायला लागतं आपल्याला करायचंय काय तर नव्वद दिवसांचा हा खेळ म्हणजे काय तर नव्वद दिवसांसाठी आपल्याला छान आहारात आपल्याला कंट्रोल ठेवायचा असतो आणि तो छान आहाराचा कंट्रोल म्हणजे काय आपल्याला काही शोधायला जायचंय का कुठला आहार तर नाही तुम्हाला जो डायट किट दिलेला असणार तो डायट किट आपल्याला पूर्ण छान प्रकारे पाळायचं आहे काही लोकांचं काम तीस दिवसात सुद्धा होऊ शकतं काही लोकांचं काम साठ दिवसात होऊ शकतं काही लोकांना ज्यांना भरपूर जास्त डायबिटीज आहे त्यांना ते नव्वद दिवसाचं आपल्याला गरज लागते पण आपल्याला समजून काय घ्यायचंय नव्वद दिवस आम्हाला शंभर टक्के मदत करा तेवढी शंभर टक्के जर नव्वद दिवस तुम्ही नौग मदत केलेली असेल करायचं काय तर आहार जो आपण तुम्हाला डायट किट दिलेला असेल त्याच्याशिवाय दुसरं काहीही खायचं नाही आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं चा जेवण चहा सूप सगळं आपण त्या डाएट किटमध्ये दिलेलं असतं तेवढं फक्त तुम्ही फॉलो करायचंय त्याच्याच बरोबर जिथे आपल्याला पंचकर्माचे सेटिंग्स लागतात त्याचा जर आपल्याला उपयोग करून घेता आला तर आपल्या शरीरात आपण जे काही कॉम्प्लिकेशन केलेले असतात ते कॉम्प्लिकेशन सुद्धा आपण कमी करू शकत असतो सो नव्वद दिवस आपल्यासाठी काही मोठे नाही जितके आपण इतके वर्ष आपण त्या मधुमेहावर घातलेले आहेत तिथे आपण नव्वद दिवसात छान प्रकारे त्याला आटोक्यात आणू शकत असतो आणि मला वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं कशा पद्धतीने आहारावरती नियंत्रण आणायचे त्याचबरोबर पंचकर्माची कशी जोड द्यायचे योग व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या आणि नित्य नियमाने केल्या तर नक्कीच आपण मधुमेहावरती नियंत्रण मिळवू शकतो मधुमेहापासून मुक्ती मिळवू शकतो त्यासाठी तुम्हाला क खरं तर काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा डायबिटीज पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा वर्षानुवर्षे गोळ्या औषधं घेत असतो मात्र त्या अनुषंगाने गोळ्या औषधं जरी घेत असल्या तरी साखरता नियंत्रणात येत नाही मात्र त्याला विविध आजार जडतात मग हार्टचे आजार असतील किंवा इतर काही डोळ्यांचे विकार असतील हे सगळे जडायला सुरुवात होते त्यामध्ये खास करून दम लागायला सुरुवात होते थोडस जरी चाललं डायबिटीज पेशंट तरी सुद्धा दम लागतो मग ह्यावरती आपण कशा पद्धतीने मात मिळवू शकतो त्याबद्दल काय सांगाल इथे सर्वात इम्पॉर्टंट असते इथे पंचकर्माचा सर्वात मेजर रोल येतो जिथे हृदयाच्या मांसपेशी आपल्याला बळकटी द्यायची असते तिथे पंचकर्माचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होताना दिसतो आता हा प्रॉब्लेम येतो कसा तर सिंपल मगाशी जसं मी सांगितलं की आपल्या शरीरात आपण जे काही गोळ्या खात असतो इन्सुलिन घेत असतो हे आपल्या शरीरातलं साखर जी असते ही चरबीमध्ये कन्व्हर्ट करून ठेवते आणि ती चरबी आपल्या शरीरात स्टोर व्हायला लागते पहिलं तर सुरुवातीला ती चरबी होते स्टोर आपल्या लिव्हरमध्ये त्याच्यानंतर स्टोर होते पँक्रियासच्या आजूबाजूला पण त्याच्यानंतर ती स्टोर होते आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये म्हणजे तिथे आपण बऱ्याच वेळेस आपल्या रक्ताला जड करतो रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतो आणि हे सगळं निर्माण करायला लागले की हृदयाच्या मांसपेशी कडे मिळणारा रक्तपुरवठा हा घटायला लागतो हा कमी व्हायला लागतो आणि तो हृदयाच्या मांसपेशीला छान रक्तपुरवठा मिळाला नाही तर ती हृदयाची मांसपेशी छान प्रकारे रक्त पंपच करू शकत नाही आणि ती जर हृदयाची मांसपेशी छान प्रकारे रक्तपुरवठा पंप करू शकली नाही तर पूर्ण शरीरात जो काही रक्तपुरवठा जायला पाहिजे तो कमी पडायला लागतो तिथे थक थकवा यायला लागतो चालताना जिने चढताना धावताना जर आपल्याला दम लागायला लागला तर समजून जायला पाहिजे की माझ्या हृदयाच्या मांसपेशींना अफेक्ट व्हायला लागलेला आहे माझ्या मधुमेहामुळे आणि इथे आपल्याला पंचकर्माची खूप छान जोड आपल्याला देता येते जिथे आपल्याला हृदयाच्या मांसपेशीची ताकद आपल्याला वाढवता आली त्याची पंपिंग पॉवर वाढवता आली तर पूर्ण शरीराकडे जाणारा रक्त छान प्रकारे वाढला की आपल्याला लागणारा दम आपण इमिजिएटली कंट्रोल मध्ये आणू शकत असतो बरोबर आणि मला वाटतं हे सगळं शक्य होतं आणि ते सुद्धा केवळ नव्वद मला मा वाटतं अनेक आलेले आहेत ते नव्वद दिवसांच्या आतच मुक्त झालेत हा पण खरं तर रेकॉर्डच म्हणावा लागेल मात्र ह्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मधुमेहपासून तुम्ही मुक्त होऊ शकता गोळ्या देखील तुमच्या बंद होऊ शकतात इन्सुलिन देखील बंद होऊ शकतं पण त्यासाठी तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायचा आहे ही सगळी ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्ही नव्वद दिवसांमध्ये मधुमेहातून मुक्त व्हालच पण त्याचबरोबर इतरही तुम्हाला जर डायबिटीजमुळे आजार जडले असतील विकार जडले असतील त्यातूनही तुम्ही लवकर बरे व्हाल त्यासाठी माधवबागच्या डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सेविषयी तुम्ही माहिती जाणून घ्या आणि नव्वद दिवसांमध्ये मधुमेहावरती विजय मिळवा इतरांनीही देखील आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षाही जास्त पेशंट्सने यावरती विजय मिळवलेला आहे आणि त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायला विसरू नका डॉक्टर अनेक जणांचं असं होतं की मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांवरती त्यांचा परिणाम व्हायला लागतो आणि नजर थोडीशी कमी होते तर अशा वेळेस काय केलं पाहिजे ओके एकदम सिम्पल आहे की मधुमेहाचे जे काही ॲडवर्स इफेक्ट्स असतात मधुमेहाचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात हे वेगवेगळ्या अवयवांवर दिसायला लागतो डोळ्यावरती असेल किडनीवरती असेल हार्टवरती असेल रक्तवाहिन्यांवरती असेल हे वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतं जिथे डोळ्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतो तिथे आपल्याला इमिजिएटली ॲक्शन घेण्याची गरज असते आपल्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ही चरबी जमायला लागलेली असेल तर त्या रक्तवाहिन्यांमधनं मिळणारा रक्त पुरवठा आपल्या रेटिनाला तो कमी व्हायला लागतो तो रेटिनाला आपल्याला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो तर आपल्याला दृष्टी जी आहे ती आपली हळूहळू कमी व्हायला लागते बरोबर असंही म्हटलं जातं की जो प्रॉब्लेम असतो हा आपल्या वाढताना आपल्याला दिसतो सो एज अर्ली ऍज पॉसिबल आपल्याला ती साखर कंट्रोलमध्ये आणायची आणि कंट्रोलमध्ये जी आणायची कंट्रोल आहे ती फक्त त्या साखरेला लपवून चरबीमध्ये कंट्रोल करून तिला कंट्रोलमध्ये नाही आणायची तर एक्च्युअली त्या साखरेला आपल्या मसल्समध्ये जिथे तिचं अॅक्च्युअल डेस्टिनेशन आहे त्या मसल्समध्ये नेऊन त्या साखरेला संपवून टाकायचंय त्या साखरेला वापरून टाकायचं एनर्जी hmm. आपल्या शरीरात इन्सुलिन नसल्या कारणाने माझ्या रक्तातली साखर माझ्या मांसपेशी मध्ये जाऊ शकत नव्हती कारण ब्रिज जो होता तो hmm. तुटलेला होता तो ब्रिज बरोबर आपल्याला बांधण्याची गरज आहे म्हणजे आपली साखर बरोबर त्याच्यावर ट्रान्सपोर्ट होऊन आपल्या मध्ये जाऊ शकेल सो आपण जी काही माधोबागची चिकित्सा करतो ती तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस मॅक्सिमम नव्वद दिवसाची जी आपली ट्रीटमेंट असते या नव्वद दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये आपण साखर छान प्रकारे जर आणली तर आपल्या डोळ्यावरती होणारे परिणाम आपल्या किडनीवरती होणारे आपल्या हृदयावरती होणारे परिणाम आपण आपण हे सगळे अगदी ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं कारण मधुमेहापासून नव्वद दिवसांमध्ये मुक्ती मिळते मात्र हे मधुमेहातून मुक्ती मिळते मग हृदयाचे आजार ह्या सगळ्याशी निगडीत असतात कारण एकदा डायबिटीस झाला तर आता आपण म्हणालो तर डोळ्यांवरती सगळ्यात अगोदर इफेक्ट होतो आणि मग नंतर हृदय असेल किंवा पायांवरती त्याचा त्रास जाणवायला लागतो किडनीवरती त्रास जाणवायला लागतो मग हे देखील ह्या सगळ्याबरोबर दूर होतात का ॲपस्यूट कुठली ह्याला काही वादच नाही आहे सिम्पल साधी गोष्ट समजून घ्यायची हे का घड घडतायत गोष्टी कारण का माझं रक्त आज जड झालेलं आहे आणि रक्त जड झाल्या कारणाने माझ्या त्या त्या, त्या अवयवांपर्यंत रक्त छान प्रकारे पोचू शकत नाही आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीजमध्ये होतं काय तर माझ्या रक्तात ती साखर पडून राहिलेली आहे जिथे माझ्या रक्तात फक्त ऐंशी मिलीग्राम पर डेसी लिटरची साखर असायला पाहिजे तिथे ती दोनशे मिलीग्राम तीनशे मिलीग्राम अशा लेवलमध्ये ती साखर आतमध्ये अडकायला लागलेली आहे Okay. तर माझ्या त्या रक्तवाहिन्यांमधली रक्त हे जड व्हायला लागतं सो जिथे ते, ते रक्त पोचायला हवं तिथे त्या वेळेत ते पोचू शकलं नाही तर ते डॅमेजेस क्रिएट होतात आपण जसं आपल्या थेरपीने इमिजिएटली साखर कंट्रोलमध्ये आणतो त्या साखरेला वापरून टाकलेलं असलं की मसल्समध्ये साखर गेल्या कारणाने मसल्स हेल्दी होतात त्यांना जो थकवा आलेला होता तो गायब होतो त्या रक्तवाहिन्यांमधलं रक्त हलकं झालं की रक्त छान प्रकारे पोचायला लागले सगळ्या अवयवांचं छान पोषण व्हायला लागतं म्हणून जसं नव्वद नव्वद दिवसात आपण मधुमेहाला कंट्रोलमध्ये आणतो तसेच ते ऍडव्हर्स इफेक्ट कॉम्प्लिकेशन सुद्धा त्या कंट्रोलमध्ये येतात बरोबर आणि ते कसे येतात तर डायबेटीजच्या रिव्हर्सल चिकित्सेबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या तुम्हाला जर डायबिटीज असेल किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला मधुमेह असेल आणि त्यांना प्रचंड त्रास होत असेल तर आत्ताच मधुमेहातून मुक्ती मिळवण्याची खूप चांगली संधी तुम्हाला चालू झालेली आहे केवळ नव्वद दिवसांमध्ये माधोबागच्या या चिकित्सेमुळे अनेक जणांनी मधुमेह मात मिळवलेली आहे तुम्हाला देखील मधुमेहावरती मात मिळवता येणं शक्य आहे गोळ्या औषधं इन्सुलिन मधून तुम्हाला दूर व्हायचं असेल त्यांना त्यांना बाजूला करायचं असेल तर आणि एक आनंदी आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही डायबिटीज रिव्हर्स चिकित्सेविषयी जाणून घ्या खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या डॉक्टर बऱ्याच असं होतं की अनेक पेशंट तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा असं म्हणत असेल की आम्ही वर्षानुवर्षी गोळ्या घेतोय औषधं घेतोय तरी सुद्धा आमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये येत नाहीये मग तुमच्या या नव्वद दिवसांना चिकित्सेमध्ये आमचा डायबिटीस कसा कंट्रोलमध्ये येऊ शकतो तर तुम्ही ती कशी खात्री पटवून देता ओके okay. एकदम सिंपल साधी गोष्ट आहे याच्यात खात्री पटण्यासारखं एवढं सिम्पल आहे की जसं आपण हा आहार आपण इमिजिएटली चेंज करतो इमिजिएटली आपली साखर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जोपर्यंत आतमध्ये साखर टाकणार नाही तोपर्यंत माझी साखर वाढणार नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस असंही होतं की माझ्या शरीरात काही अशा घटना घडलेल्या असतात ज्याच्यात मी साखर नसेल जरी खाल्ली तरी माझ्या शरीरातली जी काही चरबी स्टोअर केलेली असते त्या चरबीला तोडून साखर निर्माण केली जाते ही दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस तिसऱ्या गोष्टीतून सुद्धा साखर निर्माण हो ती अड्रेनलीन, अड्रेनलीन हुँ, हुँ, होते ती म्हणजे आपण जो सायकोलॉजिकल स्ट्रेस आपण घेत असतो जे काही चिंता करत असतो त्या चिंता वगैरे केल्या कारणाने आपल्या शरीरात जो काही आपण ऍड्रिनलिन नॉन ऍड्रिनलिन हॉर्मोन सिक्रिएट करतो त्याच्यामुळे आपल्या शरीरात साखर निर्माण व्हायला लागते सो कित्येक लोकांचा हा प्रश्न असा असतो की आम्हाला जर आम्ही एवढ्या वर्षांपासून आमचे जे गोळ्या चालू होत्या त्या एवढ्या वर्षांच्या गोळ्या चालू असून सुद्धा आमची साखर कंट्रोल मध्ये आली नव्हती आणि या नव्वद दिवसात कशी काय होईल तर ते ऍक्च्युअली करून दाखवण्यातच मजा आहे कारण का करायचंय काय तर फक्त तुम्हाला ते नव्वद दिवस छान आहार पाळायचा आहे आणि आहार पाळायचा म्हणजे काय आम्ही जो तुम्हाला तो डायट किट देऊ तो डायट किट तुम्हाला छान प्रकारे आहे त्याला तुम्ही तुम्ही द्याल तेवढं स्वतः तुमच्या मधुमेहावरती मात करू शकणार बर, आपल्याला so, so वाटत असेल ते खूप डिफिकल्ट पण ते तेवढं डिफिकल्ट नसतं अगदी आणि एकदा जर आपण ठरवलं निश्चय केला की आपल्याला मधुमेहातून मुक्त व्हायचंय तर नक्कीच हे मुक्त होता येऊ शकतं आणि मला वाटतं माधवबाग मध्ये एक पंचसूत्री आहे त्यामध्ये अगदी डाएट असेल व्यायाम असेल योग असेल त्याचबरोबर पंचकर्म ट्रीटमेंट असतील या सगळ्याची खरं तर सांगड घालून हा आज रिव्हर्सल प्रोग्राम राबवला जातो आणि केवळ नव्वद दिवसांमध्ये तुम्ही मधुमेहापासून मुक्त होऊ शकता हे आत्ता डॉक्टरांनी तर आत्ता पटवून दिलेलंच आहे पण डॉक्टर अजून एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच असं होतं की मधुमेहचे पेशंट्स आहेत त्यांना झोप येत नाही त्यांची झोप सारखी उडते त्यांना त्रास होतो या एक सगळ्या गोष्टींचा चिडचिड फार मोठ्या प्रमाणात वाढत असते तर त्याबद्दल एकदम सिंपल आहे काय होतं की जेव्हा कधी आपलं ब्रेन छान झोपायला जात असतो रात्रीच्या वेळेस अशा वेळेस जर माझ्या ब्रेनकडे जाणारी साखर ही जर मध्येच वरती मध्येच खालती जर होत असेल सारखे फ्लक्च्युएशन आपल्या साखरेचे होत असतील आपल्या रक्तात आणि त्या ब्रेनकडे मिळणारा रक्ताचा जो पुरवठा आहे त्याचा फ्लक्च्युएशन व्हायला लागलं रात्रीच्या झोपेत तर आपली झोप धाड गायब होते एकदा ती झोप गायब झाली की आपल्याला परत पुढचे दोन तीन तास वापले वाया जातात आणि ती झोप छान झालेली नसेल तर तो स्ट्रेस निर्माण होतो आणि परत त्याच्यामुळे साखर वाढलेली दिसून येते समजून काय आहे की हे झोप न येणं किंवा पाय दुखणं बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला रक्त जड झाल्या कारणाने त्या पायात खालती ते रक्त अडकून बसलेलं असतं आणि त्याच्यामुळे पायात आपल्याला जडपणा आल्यासारख्या फील होतात सो ह्या सगळ्या गोष्टी आपण शरीरात आतमध्ये साखर आपली वाढलेली आहे म्हणून होत असतं आणि हे सगळ्या गोष्टी आपण रिव्हर्ट बॅक करू शकत असतो आहे काय तर छान आहार पाळायचंय आणि जर कॉम्प्लिकेशन असे काही आलेले असतील तर पंचकर्माची जोड जर व्यायाम आपण त्याच्यात छान केलेला असेल तर मसल छान प्रकारे केलेले असतील तर त्या ती साखर पूर्ण खेचली जाते स्वतःकडे अगदी आणि मला वाटतं की ह्या अतिशय उत्कृष्ट अशा करता आतापर्यंत अनेक रुग्णांना पासून मुक्ती मिळालेलीच आहे तुम्हाला देखील जर मुक्ती मिळवायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे समजतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज भंडार ज्यूथ म्हणजे